एकीकडे फडणवीस असं बोलत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं भाकीत उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यातल्या सभेतून केलं. तसंच मोदी हटाव अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सर्व भाजप मोदींविरोधात होतं, पण तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना मोदींना साथ दिल्याचं ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी दोन पक्ष फोडून सत्ता आणल्याचा फडणवीसांचा विधानाचा देखील समाचार घेतला. महाराष्ट्रामध्ये जे येऊ शकणारे उद्योगधंदे होते हे मोदीजी गुजरातला नेत आहेत. अगदी काल परवाकडे तीन उद्योग जे देशात येत आहेत सेमीकंडक्टरचे चिप बनवणारे, ज्या माध्यमातून लाख दोन लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार, त्यातले दोन मोदी घेऊन गेले गुजरात. संपूर्ण गुजरात विरुद्ध अख्खा देश असं हे ते जे वातावरण करतायत हे मोदीजी, उद्या तुम्ही प्रधानमंत्री तर होत नाहीच. आम्ही आहोत, आमच्या हक्काची लढाई लढतो आहोत. आज ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, अरे खरं लाज वाटायला पाहिजे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी, संपूर्ण देशात त्यांच्या मोदीजींच्या विरोधात वातावरण होतं, सगळे सांगत होते मोदी हटाव मोदी हटाव, एक सुद्धा माणूस मोदींची बाजू घ्यायला तयार नव्हता, तेव्हा फक्त आणि फक्त आपले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अडवाणीने सांगितलं होतं की मोदी को हटाना मत. म्हणजे देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले, काय बोलले, मी म्हणे बोललो होतो मी पुन्हा येईन, मी दोन पक्ष फोडून परत आलो. अरे लाज वाटली पाहिजे तुला, दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती.